नमस्कार, हवामान अंदाज महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। हवामान विभागाने आज दिलेल्या पुढील 4 आठवड्याच्या अंदाजानुसार चालू आठवड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार असून पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या माहितीनुसार देण्यात आली। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात दिनांक 6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहणार असून जून 13 ऑगस्टपासून तर 19 ऑगस्टपर्यंत या आठवड्याचा पावसाचा जोर हा वाढताना दिसून येत आहे आणि संपूर्ण राज्यभरात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये त्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे आणि सोबतच त्यानंतरचे पुढील 2 आठवडे म्हणजे जवळपास 2 सप्टेंबरपर्यंत राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। तरी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की जर तुम्ही अजून शेतीची कामे उरकवली नसेल तर येणाऱ्या या आठवड्यामध्ये चालू आठवड्यात शक्य तितक्या लवकर आपली कामे उरकवून घ्यावीत, जेणेकरून पुढील आठवड्यापासून होणाऱ्या पावसाला सुरुवात ही तुमच्या कामात अडथळा आणणार नाहीत। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि त्याचबरोबर ही माहिती लेखी स्वरूपात वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या पहिल्या लिंकवर क्लिक करून वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।